नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूयाच्या काही ठळक घडामोडी. टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन आणि महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षणाच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत पत्रकारांसाठी मोफत आरोग्य चिकित्सा शिबिराचं आयोजन. लाखो गुंतवणूकदारांचे पैसे, गोयंकांची मालमत्ता विकून द्या, रॉयल आणि सिट्रस गुंतवणूकदार बचाव समितीची मागणी. 2 मेला राज्यातील ज्येष्ठ नागरिकांचे सरकार विरोधात धरणे आंदोलन, कल्याणकारी धोरण राबवण्याची ज्येष्ठांची मागणी. 8 मे पासून ख्रिस्ती समाज बांधवांचे आझाद मैदानात बेमुदत हक्क आंदोलन सुरू. सरकारला दाखवून देणार समाजाची ताकद. आणि दिवा पेजंटच्या मिसेस वेस्ट इंडिया 2018 विजेती मोनाली जनबंधूने प्रसार माध्यमांशी केले अनुभव शेअर. राज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. राज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे, मात्र त्यांना देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांकडे शासन अक्षम्य दुर्लक्ष करते. आणि म्हणूनच येत्या 2 मेला राज्यभरातील ज्येष्ठ नागरिक विविध ठिकाणी धरणं आंदोलन करणार आहेत. ज्येष्ठ नागरिक संयुक्त कृती समितीने या संदर्भात माहिती दिली. महाराष्ट्रातील कोट्यवधी ज्येष्ठ नागरिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विविध संघटना मिळून स्थापन करण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक संयुक्त कृती समितीने आपली कैफियत मांडत ज्येष्ठांप्रती राज्य सरकारच्या दुर्लक्षित भूमिकेचा निषेध केलाय. सत्तेवर येण्यापूर्वी भाजप सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणाप्रती विविध धोरणं राबवू असं आश्वासन दिलं होतं, मात्र आता वारंवार पत्रव्यवहार करून देखील सरकारचे प्रतिनिधी आपल्याकडे ढुंकूनही पाहत नसल्याची व्यथा ज्येष्ठ नागरिक समितीच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली. महाराष्ट्र शासनाकडे या संबंधात आम्ही 17-18 वेळा नवीन सध्याच्या शासनाकडे पत्र दिलेली आहेत, पण आम्हाला अजून भेटीची वेळ मिळालेली नाही, हे आमचं दुःख आहे. मुख्यमंत्र्यांच्याबरोबर चर्चा झाली तर आमच्या इथले बरेचसे प्रश्न सुटू शकतील असा आमचा विश्वास आहे, पण आता इतकी वर्ष झाली, म्हणजे आता 4.5 वर्ष झाली महाराष्ट्र शासनाला इथं नवीन शासन आऊन. आणि ज्यांनी आम्हाला हे सांगितलं होतं की आमची निवडणुकीनंतर आमचं सरकार आलं की आम्ही तुमचे प्रश्न चुटकी सारखे सोडवू, पण ते अजून आम्हाला भेटीची वेळ मिळत नाही आहे असं आम्हाला दुःख वाटतं. मुंबई महानगरपालिकेतर्फे आमचं जे धोरण जाहीर झालं त्या धोरणात पुष्कळशा गोष्टी होत्या, पण त्याची अंमलबजावणी होत नाही. त्या अंमलबजावणीसाठी एक कमिटी नेमाची असते नवीन आलेल्या लोकांची, ती कमिटी अजून 1.5 वर्ष झाले तरी अजून झालेली नाही. नंतर आपल्या मुंबईतल्या किंवा सगळ्या लोकांना विरंगुळा केंद्र पाहिजे असतं. विरंगुळा केंद्र त्यांनी प्रॉमिस केलं की प्रत्येक वार्डामध्ये विरंगुळा केंद्र केली जाईल, आणि त्या वार्डातल्या विरंगुळा केंद्रामध्ये खेळाची साहित्य वगैरे देतील, पण ते साहित्य पण अजून दिलेलं नाही. विरंगुळा केंद्र फक्त 2 का 3 झालेलं आहे. विशेष म्हणजे सरकारने ज्येष्ठ नागरिकांना दिलेल्या आश्वासनांना वर्ष उलटून गेलेत. त्यांच्यासाठी काही सेवा सुविधा उपलब्ध करायच्या असतील तर पहिलं धोरण तयार करणं अनिवार्य आहे, मात्र आत्तापर्यंत साधं धोरण देखील तयार करण्यात आलं नाही. त्यामुळे या सर्व नकारात्मक बाबींचा विचार करता राज्यातील वयोवृद्ध सरकारवर नाराज आहेत, आणि आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी येत्या 2 मेला राज्याच्या विविध ठिकाणी धरणे आंदोलनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आलाय. 2 मेला सकाळी 10 वाजल्यापासून सर्व तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर आणि महापालिका आणि म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्युनिसिपल काउन्सिल यांच्या ऑफिसच्या समोर धरणं करण्यात येतील. काही ठिकाणी रेल्वे स्टेशनवर करण्यात येतील. अशा प्रकारे सर्व राज्यामध्ये हे आंदोलन होणार आहे. या आंदोलनाच्या मार्फत शासनाला विनंती करतो की शासनाने जे धोरण 2013 जाहीर केलेलं आहे त्या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वप्रथम त्यांनी शासन निर्गमित करावा, आणि महाराष्ट्रामध्ये जे 1.25 कोटी ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना रस्त्यावर न येऊ देता सन्मानानं जगण्याची संधी दिलेली आहे. घटनेने जो आम्हाला अधिकार दिलेला आहे त्या घटनेने दिलेल्या अधिकाराचं योग्य ते सन्मान राखला जावा अशी आमची या मागणीची भावना आहे, आणि सरकारनं आमच्या मागण्या मान्य जर केल्या नाहीत तर आम्हाला यापुढं आमच्या कमिटीमध्ये बसून वेगळा निर्णय घ्यावा लागेल. कॅमेरामॅन हरी भोईर सह कीर्ती पवार, जनादेश वृत्तवाहिनी करिता.